गेल्या वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे यंदाही गुलाबी बोंडअळीचा पिकांवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यात यावे, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे यांनी पत्र परिषदेत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल उपस्थित होते. भविष्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा कापूस पिकांवर प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी सामूहिकरित्या नियोजनबद्ध पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे याबाबत दक्ष राहून मोहीम स्वरूपात कामकाज करावे. नियोजनबद्ध पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. असे न केल्यास भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर कापूस पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यात यावे व पीक संरक्षणाकरिता रासायनिक कीटकनाशकांचा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अवाजवी व अनावश्यक वापर होतो, अवाजवी व अनावश्यक वापर करू नये. पीजीआर किंवा तत्सम बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठांचा वापर शेतकरी बांधवांनी करू नये. नेबल क्लेम शिफारशीत निवडक व आवश्यकता असेल तेव्हाच फवारणीच्या सर्व सुरक्षित उपाययोजनांसह फवारणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावी. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता शेतकरी व शेतमजूर यांना फवारणी करताना काळजी घेणे, संरक्षण कपड्यांचा वापर करणे, विषबाधा होऊ नये करिता काटेकोर खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे, फवारणीचे तंत्र समजून घ्यावे, प्रशिक्षण घ्यावे, आरोग्याची तपासणी करून घ्यावी व संपूर्ण सुरक्षेच्या उपाययोजना करूनच फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशक विषारी असतात, योग्य काळजी घेतली नाही तर विषबाधा होऊन जीवितहानी होऊ शकते. फवारणी करताना खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. अनधिकृत कापूस बियाणे तसेच इतर अनधिकृत व्यक्तीकडील बियाणे विकत घेऊ नये व लागवड करू नये. कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्यावे व जपून ठेवावे. खतांचा संतुलित व गरजे इतकाच वापर करावा, अनावश्यक वापर करू नये. अनधिकृत व्यक्तीकडील रासायनिक खते विकत घेऊ नये व वापर सुद्धा करू नये. कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्यावे व जपून ठेवावे, अशा सूचना पत्र परिषदेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी केल्या. भविष्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कापूस पिकावर येण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काय प्रयत्न करायला पाहिजे, कशी उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती तद्वत्ताच मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता कीटकनाशकाची विषबाधा होऊ नये याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे, शेतमजुरांनी काय दक्षता घेतली पाहिजे ते देखील साधक बाधक मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. अनधिकृत कापूस बियाणे HTBT ज्याला आपण चोर BT म्हणतो, ज्याला शासनाची मान्यता नाही, अशा या बियाण्याची लागवड करणं म्हणजे भविष्यामध्ये कीड आणि रोगाचं आक्रमणाला एक आमंत्रण देण्यासारखं आहे. तर शेतकरी बांधवांनी चोर BT ज्याला अनधिकृत बियाणं म्हणतो, BG3 म्हणतात लोक, तसं BG3 हा प्रकार अस्तित्वात नसतो हे नाही देखील. तर शेतकरी बांधवांनी अशा प्रकारचं जे बोगस बियाणं आहे, अनधिकृत बियाणं आहे, त्याचा वापर करू नये.